नमस्कार, आज आपण डाळ आणि तांदळापासून अगदी झटपट तयार होणारा जाळीदार आणि पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन वाट्या तांदूळ काढून घेऊयात. तांदूळ कोणताही चालेल, जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तो वापरा. आता लगेचच 5 चमचे चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ घालायची आहे. 2 वाट्या तांदळासाठी 5 चमचे चणा डाळ घाला, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता घातलेले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. भरपूर सारं पाणी घालून डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. या प्रकारे डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता भरपूर सारं पाणी घालायचं आहे. पाणी घालून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे. या ठिकाणी 7 ते 8 तास झालेले आहेत. मी रात्रभर डाळ आणि तांदूळ असंच पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. छान भिजले गेले आहे. आता यामधील एक्स्ट्रा पाणी सर्व काढून घेऊयात आणि पुन्हा डाळ आणि तांदूळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवून घेतलेली सर्व डाळ आणि तांदूळ काढून घ्यायचे आहेत. काही एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निथळून घालायचं आहे, जेणेकरून डाळ आणि तांदूळ बारीक करताना पाणी जास्त होणार नाही. अशा प्रकारे भिजवून घेतलेली सर्व डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचे असे तुकडे करून घालायचे आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लगेचच 7 ते 8 ओल्या नारळाचे तुकडे घालायचे आहेत आणि चवीनुसार लगेचच मीठ घालायचं आहे. झाकण लावून लागेल तसं अगदी थोडं पाणी घालून छान असं बारीक मिश्रण तयार करून घेऊयात. लक्षात ठेवा, एकदम लगेच जास्त पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, लागेल तसं अगदी थोडं पाणी घालून छान असं बॅटर मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही, अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. आता एका चमच्याच्या मदतीने हे मिश्रण 1-2 मिनटं चांगलं फेटून घेऊयात, जेणेकरून छान असं हलकं होईल. नाश्ता बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आता तयार केलेल्या मिश्रणामध्ये 1/2 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि व्यवस्थित इनो घातल्यानंतर मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यामुळे नाश्ता मस्त जाळीदार तयार होतो. चला तर घातलेल्या इनो मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. इनो घातल्यामुळे मिश्रण मस्त हलकं फुलकं तयार होतं. घातलेला इनो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पुन्हा एकदा मिश्रणाची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी ह्याचप्रमाणे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता लगेचच नाश्ता बनवायला सुरुवात करूयात. एका साईडला पॅन देखील गरम करायला ठेवलेला होता. अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. तेल टिश्यू पेपरने पुसून वगैरे काढायचं नाही, असंच ठेवायचं आहे. तयार केलेले 1 पळी मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे. जास्त हा डोसा बनवताना पसरवायचा नाही, अगदी थोडंसंच पसरून घ्यायचं आहे. आपल्याला हा उत्तप्पा बनवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे अगदी थोडंसं मी चमच्याने एकसारखं पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हळूहळू उत्तप्प्याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. अगदी जाळीदार असा उत्तप्पा तयार होत आहे, परफेक्ट. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, उत्तप्प्याला हळूहळू जाळी पडण्यास सुरुवात झालेली आहे. थोडंसं वरतून आणि कडेने तेल सोडायचं आहे. आता जो आपण कापून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर थोडीशी वरतून घालायची आहे आणि कलथ्याच्या साह्याने हळूवारपणे प्रेस करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. आता अगदी मंद ते मध्यम असेवरती उत्तप्पा छान असा भाजून घ्यायचा आहे. उत्तप्पा खालच्या बाजूने छान असा भाजून तयार आहे. बाजू फ्लिप करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी सुंदर असा जाळीदार उत्तप्पा तयार झालेला आहे. आता खालच्या बाजूने देखील अगदी कमी असेवरती 15 ते 20 सेकंद उत्तप्पा भाजून घेऊयात. या ठिकाणी दोन्ही बाजूने उत्तप्पा छान असा भाजून तयार आहे. मस्त जाळीदार उत्तप्पा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेले सर्व उत्तप्पे तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी काही नाश्ता तयार करून घेतलेला आहे. सांगितलेल्या मिश्रणामध्ये मध्यम आकाराचे 10-12 उत्तप्पा आरामशीर तयार होतात. मस्त असा जाळीदार उत्तप्पा तयार झालेला आहे. तुम्ही हा गरमागरम उत्तप्पा शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.